स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात चार जून रोजी पहिलं नांगरट साहित्य संमेलन आयोजित करण्यात आहे अशी माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली विवेकानंद कॉलेजमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विविध दृष्टीनं चर्चा आणि विचारमंथन होणार आहे शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना गेली चोवीस वर्ष संघर्ष आहे दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषद झाल्याशिवाय साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू होत नाहीत असा या संघटनेचा दबदबा निर्माण झालाय दुसरीकडं शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरात पहिल्यांदाच राज्यस्तरीय नांगरट साहित्य संमेलन आयोजित केलंय असं संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं चार जून रोजी सकाळी नऊ वाजता रानकवी विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली संमेलन सुरू होईल संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ वात्र टीकाकार रामदास फुटाणे यांच्या हस्ते होणार आहे शिवाय ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे दिलीप देशमुख प्रवीण तरडे यांच्या उपस्थितीमध्ये विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आलाय परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी दैनिक लोकमतचे संपादक वसंत भोसले असतील या संमेलनात जीवन गौरव आणि कृतज्ञता पुरस्कारांचं वितरण होईल असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते